भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय श्री धर्मराव बाबा आत्रामजी, आपले लोकप्रिय उमेदवार खासदार आणि तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा प्रचंड मताने जे निवडून येणार आहेत असे आपले अशोकरावजी नेते, ज्यांनी आपल्याला तडफदार मार्गदर्शन केलं, ते माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, मंचावर उपस्थित प्रशांतजी वाघरे, राकेशजी बेलसरे, रविभाऊ वासेकर, रविभाई अलोलवार, प्रकाशभाऊ गेडाम, भाग्यश्रीताई आत्राम, वर्षाताई मोरे, बाबूरावजी कोहळे, प्रकाशजी गुडेलीवार, ऋतुराज हलगेकर, सत्यनारायण मंचलवार, संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, रवी नेलकुद्रे, विनोद आकनपल्लीवार, सागर डेकाटे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी आपल्याला केलं आहे। यावेळची निवडणूक एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आहे। साधारणपणे 10 वर्ष एखादं सरकार राहिल्यानंतर लोकांमध्ये त्या सरकारच्या प्रती एक विरोधाची भावना असते, एक अँटी इनकम्बन्सी असते, पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडतं आहे की मोदीजींच्या नेतृत्वात 10 वर्ष एका सरकारने काम केलं आणि 10 वर्षानंतर हे सरकार ज्यावेळी मतदानाकरता जात आहे, निवडणुकीकरता जात आहे, त्यावेळी सगळे लोक म्हणतात की या सरकारला मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतं मिळतील, जास्त जागा मिळतील, कारण या सरकारच्या विरोधात नाही तर सरकारच्या बाजूनी लोक आहेत। मोदीजींनी 10 वर्षामध्ये देश परिवर्तित करून दाखवला। मगाशी अंबरीशरावनी सांगितलं, जगाचे अर्थशास्त्री तोंडात बोटं घालतायत आणि विचारतायत हे कसं शक्य झालं की 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले। या देशामध्ये तीव्र गरिबी 40% जवळपास होती। 2013 साली तीव्र गरिबी 40% जवळपास होती, आता ती 3% देखील खाली आली, हे मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलं। गरीब कल्याणाचा अजेंडा हा केवळ कागदावर नाही, आपल्याला कल्पना आहे। राजीव गांधींनी एकदा भाषणात म्हटलं होतं, मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे भ्रष्टाचारामध्ये जातात। मोदीजींनी सांगितलं, न खाऊंगा न खाणे दुंगा, 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर आलापल्लीतल्या शेवटच्या माणसाला पूर्ण 1 रुपया मिळेल, कोणाला 1 नवीन पैसा खाऊ देणार नाही। आणि मोदीजींनी ज्या योजना आणल्या त्या योजनांमध्ये तुम्ही बघा, आज मोदीजींनी 20 कोटी लोकांना कच्च्या घरातनं झोपड्यातनं पक्क्या घरामध्ये आणलं, पण या कुठल्याही परिवाराला विचारा, तुम्हाला 1 पैसा कोणाला द्यावा लागला का? 1 पैसा द्यावा लागला नाही, लोकांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात मिळाले, त्यांची घरं पूर्ण झाली। आज 20 कोटी लोक आपल्या स्वतःच्या घरात झालेत। आणि यात सर्वाधिक कोण आहेत? जर या 20 कोटीचा हिशोब लावला, यात सर्वाधिक अनुसूचित जातीचे, आमचे अनुसूचित जमातीचे आदिवासी आणि आमचे OBC हे यामध्ये सर्वाधिक आहेत, की ज्यांना या घराचं लाभ त्या ठिकाणी मिळाला। जवळपास 40 कोटी लोकांना शौचालयाची सोय त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झाली। 10 कोटी घरांमध्ये गॅस मोदीजींमुळे पोहोचला। आपल्या
देशाच्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 50 कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये नळ नव्हता, ज्यांच्यापर्यंत पाणी पोचत नव्हतं, ज्यांना विहिरीवर, नदीवर, तलावावर पाण्याकरता जावं लागायचं, अशा 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून पोचवण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आज आपण पाहू शकतो गरिबाकरता आयुष्यमान भारतसारखी योजना मोदीजींनी आणली. या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा कुठलाही इलाज हा मोफत देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि आज हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. त्यांचे ऑपरेशन असतील, त्यांचा इलाज असेल, त्यांचं मेडिकलमध्ये भरती असेल, प्रायव्हेट हॉस्पिटलमधली भरती असेल, सगळा इलाज मोफत करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि हे सगळं करत मोदीजींनी दुसरा चमत्कार काय केला, तर मोदीजींनी दाखवलं की गरिबाचा विकास करूनही देशाची अर्थव्यवस्था मजबूत करता येते. 2013 साली आपला देश 11व्या क्रमांकावर होता. मोदीजींनी गरिबाची सेवा करून 11व्या क्रमांकावरनं तो 5व्या क्रमांकावर आणला आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजी आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित करणार आहेत. आणि म्हणून मुठभर लोकांचं कल्याण नाही, गरिबाच्या कल्याणातून देशाचा विकास करण्याची ही जी एक नवीन प्रथा मोदीजींनी पाडली, त्यामुळेच जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींना केवळ भारतात नाही आज जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून मोदीजींकडे पाहिलं जातं. आज आपण पाहू शकतो देशामध्ये केंद्र सरकारमध्ये आदिवासी मंत्रालयाला सर्वात जास्त निधी देणारा नेता कोणी असेल, तर ते आमचे मोदीजी आहेत. आणि आत्ताच आमच्या आदिवासी समाजाकरता देशामध्ये 20,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी जाहीर केली आणि प्रत्येक आदिवासी गावापर्यंत, पाड्यापर्यंत, वाड्यापर्यंत, वस्त्यांपर्यंत सर्व प्रकारच्या सोयी पोचल्या पाहिजेत याकरता सगळा पैसा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. आज आमच्या ओबीसी करता, आमच्या 12 बलुतेदारांकरता, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली आणि या योजनेतनं पारंपरिक अशा प्रकारची त्या ठिकाणी जे काही लोक काम करतात त्या लोकांना कर्ज मिळालं पाहिजे, व्यवसाय करायला पैसा मिळाला पाहिजे, त्यांना अधिक कौशल मिळालं पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे म्हणून आमच्या ओबीसी आणि मायक्रो ओबीसी करता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या. आज आपण पाहू शकतो मोदीजींनी या देशामध्ये 50 कोटी लोकांना मुद्राचं लोन दिलं. ज्याला कोणी लोन देत नव्हतं, जो बँकेत गेला तर बँक म्हणायची तुमच्याकडे कोणी गॅरंटर आहे का, कोणी सरकारी माणूस तुमची गॅरंटी घेईल का तर तुम्हाला लोन देतो, अशा लोकांना बिना गॅरंटीचं लोन 50 कोटी लोकांना मोदीजींनी दिलं. आणि माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस केवळ पुरुष पायावर उभा राहतो, एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांच्या पाठीशी उभे राहणारे प्रधानमंत्री म्हणून आज मोदीजींकडे आपण पाहतोय. एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा चालवताना या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मोदीजींनी केलं. आत्ताच अशोकरावांनी ज्याचा उल्लेख केला, रेल्वेची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, पुलांची कामं असतील, पोर्टची कामं असतील, एअरपोर्टची कामं असतील, हॉस्पिटलची कामं असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील,
साठ वर्षात सत्तर वर्षात जेवढं तयार झालं त्याच्यापेक्षा जास्त केवळ दहा वर्षामध्ये तयार करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात. ये वाला लेते इन्व्हर्टर एसी. आप गॅम्बलर हो ना? गॅम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हो. इतनी महंगी और नाजुक ऐसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर वन स्टेबलाइजर. नेशनल हाईवे हा गावोगावी पोहोचला. आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग, ज्या समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात आज विकास होतोय, तो समृद्धी महामार्ग आता गडचिरोलीपर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मुंबई ते गडचिरोली हे अंतर 8-8.5 तासात 9 तासात पूर्ण करता येईल अशा प्रकारचा मार्ग आपण तयार करण्याचा निर्णय घेतला. आज आपण पाहू शकतो गडचिरोलीमध्ये केवळ मागच्या एका वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 28,000 घरं आपण बांधली, 72,000 लोकांना आपण मागच्या काळात शौचालय दिलं, 2,00,000 लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींच्या योजनेतनं गडचिरोलीमध्ये पोहोचवला, 1,50,000 शेतकऱ्यांना मोदीजींचे 6,000 आणि आपले 6,000-12,000 रुपये किसान सन्मान निधीमध्ये दिले, 4,00,000 लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं, 5,00,000 लोकांना आभा कार्ड दिलं. यादी खूप मोठी आहे, सगळी यादी मी वाचणार नाही, पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण परिवर्तन करण्याचं काम केलं. आज जी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे त्यासोबत लोक असं म्हणायचे महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा. मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं, आज तुम्ही म्हणता हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे, पण मी असं म्हणतो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे हा शेवटचा जिल्हा नाही आहे. इथनं महाराष्ट्र सुरू होतोय आणि पुढच्या 15 वर्षामध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखवू. मागच्या 10 वर्षात आम्ही ते करून दाखवलं. हळूहळू गडचिरोली बदलत आहे, आज मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या 5 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत. कारण ज्यावेळी उद्योगाला मदत करायला आम्ही सुरुवात केली त्याच उद्योगांना सांगितलं आमच्या गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करू नका, आमचा माल न्यायचा आणि बाहेर समृद्धी आणायची, आमच्या मालावर इतर ठिकाणी रोजगार तयार करायचा, तुम्हाला मदत मिळणार नाही. जे लोक गडचिरोलीमध्ये रोजगार तयार करतील त्यांनाच केवळ परवानगी मिळेल आणि मी त्यांनाच परवानग्या दिल्या ज्यांनी या ठिकाणी गडचिरोलीमध्ये उद्योग आणण्याचा निर्णय घेतला. कोनसरी प्रकल्पाचा उल्लेख मगाशी अशोक नेते साहेबांनी केला, आज त्याचं काम पूर्ण होत आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा 4 पट मोठा अजून एक प्रकल्प हा सुरू होतो आहे. आणि हे सगळं करत असताना एक नियम आम्ही पाळला आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये जल जमीन जंगल आमच्या आदिवासींचा अधिकार आमच्या आदिवासींची आस्था याला कुठेही गालबोट लावू देणार नाही, नख लावू देणार नाही, हात लावू देणार नाही, हा नियम देखील त्या ठिकाणी पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि बंधू भगिनींनो, हे जे सांगतात जबरदस्ती जमिनी घेऊन टाकतील, अरे सगळ्यात मोठं उदाहरण आहे नागपूर ते मुंबई समृद्धी हायवे मी तयार केला, एकाही शेतकऱ्याला विचारा तुझी जमीन जबरदस्ती घेतली का? आम्ही कोणाची जमीन जबरदस्ती घेतली नाही, चर्चा केली, जे तयार झाले त्यांची जमीन घेतली, ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना इतका पैसा दिला की अनेक लोक ज्यांच्या जमिनी रस्त्यात येत नव्हत्या तेही आमच्याकडे आले आणि रस्ता आमच्या जमिनीतनं घेऊन जा अशा प्रकारची मागणी करू लागले. कारण आमचं स्पष्ट मत आहे, विकास हा मानवी चेहऱ्याने होऊ शकतो, विकास मुठभर लोकांकरता नाही आहे, विकास स्थानिकांकरता आहे, विकास सामान्य माणसाकरता आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो परिवर्तन करतो तो खरा विकास असतो. आणि आम्हाला अशा प्रकारचा विकास या जिल्ह्यामध्ये करून दाखवायचा आहे. मला विश्वास आहे या गडचिरोलीचं पोटेन्शियल इतकं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये या गडचिरोलीत 50,000 स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात, रोजगार मिळू शकतो, एवढी ताकद या गडचिरोलीची आहे. ती ताकद आम्हाला गडचिरोलीच्या युवकांपर्यंत पोहोचवायची आहे.
आज गडचिरोलीला आपण मेडिकल कॉलेज केलं, गडचिरोलीमध्ये रेल्वेचे प्रकल्प चालले आहे, इथे एज्युकेशन हब आपण तयार करतो आहे, या ठिकाणी एअरपोर्ट आपण आणतो आहे. एअरपोर्ट आणण्याचं कारण काय आहे, जगाच्या पाठीवर जिथे एअरपोर्ट पोचतो त्याच ठिकाणी विकास होतो. आता विकासाचं मानक हे एअरपोर्ट झालं आहे. पूर्वी श्रीमंतांकरता एअरपोर्ट होते, आता बिझनेस करता एअरपोर्ट आहे. बिझनेसमन पहिले विचारतो गुंतवणूक करायला तयार आहे, पण आसपास एअरपोर्ट आहे का, असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन गुंतवणूक करेल. आणि म्हणून या ठिकाणी एअरपोर्ट आणण्याचं काम देखील आज मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे. मी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं. आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे पालकमंत्री असताना त्यांनी चांगलं लक्ष दिलं. आणि आता मी स्वतः गडचिरोली जिल्हा मागून घेतलाय, इथला पालकमंत्री पद घेतलाय. कारण बंधू भगिनींनो, माझी काही अपेक्षा नाही आहे, माझा कुठला धंदा नाही आहे, माझी कुठली संस्था नाही आहे, माझी कुठली एजन्सी नाही आहे. मी 24 तास सामाजिक काम करतो. गडचिरोलीचा कायापालट करणं, गडचिरोलीच्या जीवनामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्री पद घेतलं आहे. आणि तुम्हाला सांगतो, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सोडावं लागलं तर नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल, पण गडचिरोलीचं सोडणार नाही. गडचिरोलीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याचा मी निर्णय केला आहे. आज आपण एक नवीन अभ्यास सुरू केला आहे. आपल्या गडचिरोलीतनं जे आपल्या नद्या वाहून जातात, या नद्यांचं पाणी तर आपण त्या ठिकाणी वापरतो. आज चिजडोसारखा प्रकल्प असेल, मग अशी उल्लेख झाला की त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याकरता कॅनाल तयार झाले पाहिजे, निश्चितपणे ते तर आपण करूच. पण आता गडचिरोलीतनं एक वॉटरवे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण जिथे पोर्ट असतो त्या ठिकाणी समृद्धी असते. आपण समुद्र तर आणू शकत नाही, पण समुद्राला कनेक्टिव्हिटी करता येते. परदेशामध्ये नद्यांचा उपयोग कनेक्टिव्हिटी करता करतात, त्याच्यामुळे मालाची आवाजही सुरू होते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार आणि समृद्धी तयार होते. आता आम्ही एक एजन्सी केंद्र सरकारची नेमली आहे, जी या ठिकाणी अभ्यास करते आहे. आणि प्राथमिकदृष्ट्या आम्हाला वाटतं आम्ही सी वे तयार करू शकू, म्हणजे पुढच्या काळामध्ये गडचिरोली रेल्वेनी, रस्त्यांनी, विमानाने आणि त्यासोबत जहाजाने देखील जोडलं जाईल. आणि इथला जो सगळा माल आहे, या मालाचं ट्रान्सपोर्टेशन जहाजाने जर आपण करू शकलो तर जगामध्ये गडचिरोली एक मेजर अशा प्रकारचं या ठिकाणी एक्सपोर्ट हब म्हणून आपण विकसित करू शकतो, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी गडचिरोलीचा विकास करण्याकरता आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत. आणि या सगळ्या विकासाचं विजन कोणाचं आहे, हे प्रधानमंत्री मोदीजींचं विजन आहे. आणि मोदीजींचे सैनिक म्हणून आज या ठिकाणी अशोकराव नेते हे गेले 10 वर्ष काम करतायत आणि तुमच्या आशीर्वादाने पुढचे 5 वर्ष काम करणार आहेत. ही जी निवडणूक आहे, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, ही विधानसभेची नाही, ही लोकसभेची निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान निवडायचे असतात. या ठिकाणी 2 खेमे तयार झाले आहेत. एका खेम्याचं नेतृत्व मोदीजी करतायत, दुसऱ्या खेम्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत. ज्यावेळी अशोकरावांच्या कमळाची बटन दाबली जाते, तुमचं वोट थेट मोदीजींना मिळतं. आणि इतर कोणाही उमेदवाराची बटन दाबली गेली की वोट जातं राहुल गांधींना. आता माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा देशाला प्रधानमंत्री म्हणून कोण हवे, कोण? अरे एवढाचा आवाज चालत नाही, आला पल्लीचा आवाज दिल्लीपर्यंत गेला पाहिजे. सांगा कोण पाहिजे, कोण प्रधानमंत्री म्हणून पाहिजे, कोण देशाचं नेतृत्व करू शकतं, कोण देशाला विकसित करू शकतं? मोदीजी करू शकतात. मग मोदीजींना साथ देणारे अशोकराव नेते हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत. मी दुसऱ्या उमेदवाराबद्दल बोलणारच नाही, त्यांचा या जिल्ह्याशी संबंध नाही, ते निवडूनही येणार नाही. अरे आता आमचे दोन्ही राजे एकत्रित आल्यानंतर इकडे काय होणार हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि प्लस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, आपले सगळे मित्रपक्ष, अशी मजबूत युती झाली आहे की यावेळी अशोकराव केवळ निवडून येणार नाही तर रेकॉर्ड मताने निवडून येऊ शकतात.
अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, देश बदलतो आहे, गडचिरोली बदलत आहे, आणि हे सगळं करण्याकरता मोदीजींना ताकद द्यायची आहे. आता काँग्रेसवाले रोज सांगतात मोदीजींचे 400 निवडून आले तर ते संविधान बदलतील. हे किती लबाड लोक आहे बघा. 70 वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण भारतामध्ये यांनी लागूच होऊ दिलं नाही. भारताचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं, मोदीजींनी भारताचं संविधान जम्मू काश्मीरला लागू केलं, म्हणून आज संपूर्ण देशामध्ये भारताचं संविधान लागू आहे. अरे मोदीजी संविधान जपणारे आहेत. मोदीजींनी सांगितलं मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील महत्वाचं भारताचं संविधान आहे. मोदीजींनी सांगितलं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं, म्हणूनच चहा विकणाऱ्याचा पोर्या नरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री झाला, नाहीतर कधीच झाला नसता. त्यामुळे मोदीजींनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी आपल्या लक्षात असेल त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान ठेवलं होतं. पहिले संविधानाची पूजा केली, त्याला नमस्कार केला आणि त्यानंतर मोदीजींची निवड झाली आणि मग त्यांनी शपथ घेतली. संविधानाचं संरक्षण करणारे मोदीजी आहेत. आता काँग्रेसवाल्यांजवळ कुठलाही मुद्दा उरला नाही, म्हणून या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं त्यांचं काम चाललं आहे. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. मोदीजींना निवडून दिल्यानंतर एक नवीन भारत तयार होणार आहे. प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा मोदीजींच्या कामातनं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत. आणि म्हणून येत्या 19 तारखेला अशोकराव नेतेंच्या नावासमोरची कमळाची बटन दाबा. अशोकरावांचं नाव 1 नंबरवर आहे, मतं देखील 1 नंबरची मिळणार आहे. आणि या 1 नंबरची मतं देण्याची जबाबदारी तुमची आहे. कमळाचं बटन दाबून अशोकरावांना दिल्लीला पाठवा आणि दिल्लीचा विकास आपल्या आलापल्लीमध्ये, आपल्या एरीमध्ये, आपल्या या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आणा, एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.